राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं वैशिष्ट्य त्याची संकल्पना त्याचं नाविन्य आणि त्या समोरची आव्हानं याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्या मोपलवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात स्वागत बरीच महिने गेली चर्चा आहे समृद्धी महामार्गाची सुरुवातीला या मुलाखतीच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची संकल्पना हा कॉरिडॉर काय ते आधी सांगा सी नागपूर मुंबई हा जो महामार्ग आहे या महामार्गाचं जेनिसिस असं आहे की एकतीस जुलै दोन हजार पंधराला मान्य मुख्यमंत्र्यांनी विधानमंडळामध्ये मा घोषणा केली की नागपूर आणि मुंबई यांच्या दरम्यान सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे बांधण्यात येईल महाराष्ट्रामध्ये दे या देशातील पहिला एक्सप्रेसवे जो आहे मुंबई पुणे तो सत्त्याण्णव ते दोन हजार या काळामध्ये बांधण्यात आला आणि त्याच्यानंतर देशात फार एक्सप्रेसवे बांधण्यात आले नाही मध्ये अहमदाबाद दोर्डा असेल किंवा मुंबई दिल्ली आग्रा असेल ना आग्रा लखन आता होणार आहे याच्या पलीकडे एक्सप्रेसवेस नाहीत ही कल्पना अशी आहे की बेसिकली मुंबई किंवा मुंबईचं बंदर जे आहे ह्याची कनेक्टिव्हिटी सगळ्यात चांगली पुण्याला आहे आणि त्याच्या पाठवाठ नाशिकला आहे त्यामुळे याच्या पलीकडे नाशिक आणि पुण्याच्या पलीकडे जी कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे ट्रान्सपोर्टची किंवा कम्युनिकेशन नेटवर्क जे पाहिजे त्यामुळे उद्योग प पलीकडे जात आहेत आपण नागपूरपासून मुंबईपर्यंतचं अंतर जे सातशे किलोमीटरचं आपण सा असं म्हणतो कारण ट्रॅडिशनल ते आठशे किलोमीटर किलोमीटरचे आपण ह्या एक्सप्रेसवेमध्ये नागपूर आणि भिवंडीपर्यंत आपण सातशे किलोमीटरचा एक्सप्रेसवे आहे त्यामुळे हा जो कॉरिडॉर आहे हा सगळा ह्या एक्सप्रेसवे जो ओपन अप करतो आहे तो नाशिकच्या पूर्वेला नाशिकपासून इनफॅक्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवे जेव्हा झाला मुंबई नाशिक सुद्धा तेव्हा चौऱ्याण्णव शहाण्णवला प्लॅन करण्यात आला होता परंतु ते एक्झिक्युशन झालं नाही त्यामुळे नाशिक थोडं मागं पडलं त्यामुळे नाशिकपासून हा भाग ओपन अप करायचा आणि तो नागपूरपर्यंत करायचा नाशिक नगर औरंगाबाद जालना बुलढाणा पुढे वाशिम आपण अमरावती वर्धाने नागपूर या सगळ्या भागामध्ये आपण जर पाहिलं की औरंगाबाद ते बुटीबुरी ह्या भागात एकही उद्योग जे आपण इंडस्ट्री इस्टेट म्हणतो तसं आपण दिसणार नाही कुठलीच नॉन फार्म बेस्ड ॲक्टिव्हिटी त्या भागात नाही तो सगळा भाग या कॉर्डरमध्ये ओपन अप होतो ही मोठी कॉरिडॉर या शब्दातच सगळं येतं आहे त्याचं त्यासाठी आर्थिक निधीची गणितं कशी बसवली आहेत सी हा सगळा महामार्गाचा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प साधारणतः सेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत त्याच्यापैकी दहा हजार कोटी आपण लँड एक्विशनसाठी आहेत ते महामंडळ स्वतःच्या बॅलन्स शीटवर उभे करते आहे पाच हजार कोटी बँकांकडून पाच हजार कोटी इतर महामंडळांकडून कन्स्ट्रक्शनला जे पंचवीस ते तीस हजार कोटी रुपये लागणार आहेत त्यासाठी आपण एस बी आय कॅप ह्या संस्थेची ॲडवायझर आणि अरेंजर म्हणून नियुक्ती केलेली आहे आत्तापर्यंत आपल्याला सतरा बँकांकडून बावीस हजार कोटीची कम्फर्ट लेटर्स आहेत त्यामुळे बाजारातून निधी उभा करून आपण हा संबंध महामार्ग बांधणार आहोत काही परदेशी संस्थांनीसुद्धा याच्यामध्ये मोठ मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट दाखवलेला आहे यासाठी निधी उभा करण्यासाठी आपण शासनाच्या बजेटमधून ह्याच्यासाठी निधी घेत नसून हा पूर्णपणे बाजारातून उभा करतो हो। आहोत आणि त्या माध्यमातून पुढच्या दोन ते अडीच वर्षात हा एक्सप्रेसवे आपण कन्स्ट्रक्ट करणार महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे असं म्हटलं जात आहे ते जिल्हे कोणते आणि तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा कसा असणार जसे महाराष्ट्र सहा महसूल विभागामध्ये आहे त्यातले सात जिल्हे कोकण विभागात आहेत पाच पुणे विभागात राहिले चोवीस जिल्हे या चोवीसपैकी दहा जिल्ह्यातून हा थेट महाराष्ट्रातून मी आत्ता सांगितलं ठाणे नाशिक नगर औरंगाबाद जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धानी नागपूर ह्याच्याशिवाय इतर चौदा जिल्हे जे आहेत ते चौदा जिल्हे सुद्धा या महामार्ग ह्या एक्सप्रेसवेवर वीस मिनिटापासून ते दीड तासाच्या आत कनेक्ट झाले पाहिजे ह्याच्यासाठी नॅशनल हायवेची वेगळी कनेक्टिव्हिटी आपण निर्माण करेल केवळ रस्ता नव्हे तर त्याची त्याच्या स्पर्श ते त्याला म्हणतात इनफॅक्ट आपण हा महामार्ग पहिल्या दिवसापासून अशी संकल्पना जी केली की केवळ सातशे किलोमीटरचा रस्ता नव्हे तर हा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं एक अशुरन्स असलं पाहिजे आणि सगळा महाराष्ट्र कनेक्ट झाला पाहिजे इन्फॅक्ट परवाचं एका वृत्तपत्रावर की महाराष्ट्राच्या ऐक्याचा हा महामार्ग आहे तर चोवीस राहिलेले जिल्हे या महामार्गाने मुंबईशी कनेक्ट होतील आणि म्हणजे नागपूरहून इथं आपण सहा तासात पोहोचू तर इतर जिल्हे कुठले जरी असले ते सहा ते सात तास आत मुंबईपर्यंत येतील चार म्हणजे औरंगाबाद आणि जालना तीन ते चार तासावर येईल शिर्डी इथून दोन तासावर येईल शेगाव इथून पाच ते सहा तास होईल हे एक अभूतपूर्व अशी घटना घडली आज जर आपण बुलढाण्याला जायचं म्हटलं किंवा अकोल्याला जायचं म्हटलं की वाशिमला जायचं म्हटलं कुठून जायचं केव्हा जायचं कसं जायचं याच्याबद्दल दहा प्रश्न पडतात आज बारा तास ते अठरा तासापेक्षा कमी वेळ लागत नाही नागपूरहून इथपर्यंत यायचं म्हटलं तर अठरा ते वीस तासाची कमी वेळ लागत नाही त्यामुळे ही कनेक्टिव्हिटी हा औरंगाबादच्या पूर्वेला चारशे किलोमीटर जो बघा इनफॅक्ट हा जो महामार्ग आहे सातशे किलोमीटर म्हणजे साडेतीनशे किलोमीटर विदर्भामध्ये म्हणजे नागपूर आणि अमरावती डिव्हिजनमध्ये एकशे पासष्ट किलोमीटर औरंगाबादमध्ये म्हणजे मराठवाडा डिव्हिजन म्हणजे मराठवाडा विदर्भामध्ये पाचशे दोन किलोमीटर साक्ष हा सबंध भागाचा एक पिक्चर बदलणार मराठवाडा विदर्भाला मी तो प्रश्न विचारणारच होतो मराठवाडा विदर्भाला हा हा महामार्ग काय देणार आहे नक्की हा महामार्ग इव्हन ठाण्यापासून सर्वांना देणं म्हणजे हा फक्त मराठवाडा विदर्भापुरता आहे इनफॅक्ट था ठाण्याचासुद्धा जो ठाणे ते नाशिक हा भाग आहे हा अतिशय नियोजनबद्ध विकासासाठी ओपन अप होईल नंबर एक जी पूर्वेला झालं म्हणजे जो नवी मुंबई किंवा पनवेलकडे जो विकास झाला तसाच हा या भागात नंतर नाशिक मी सांगितलं की मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये नाशिक पाठीमागे पडलं पडला तोही ओपन होईल नगर ओपन होईल आणि मराठवाडा विदर्भामध्ये तर औरंगाबादच्या पूर्वेला कारण या महामार्गाची का जवळपास बावीस ते चोवीस आपण नोट्स ज्या ज्या ठिकाणी इंटरचेंज होतो हा महामार्ग पूर्वपश्चिम आहे दक्षिण उत्तर जाणारे जे नॅशनल हायवेज आहेत आणि स्टेट हायवेज त्या ठिकाणी प्रत्येक नोटला आपण एज्युकेशन हब्स टुरिझम हब इंडस्ट्रीयल हब विशेषतः हा ज्याला आपण ॲग्रो प्रोसेसिंगसाठी कारण हा साठ टक्के शेती विभाग म्हणजे ॲग्रिकल्चर इंटरलँड म्हणून जातो त्यामुळे साठ ते, ते पासष्ट टक्के ॲग्रिकल्चर प्रॉडक्शन आणि मेजर हॉर्टिकल्चर प्रॉडक्शन त्या भागात आहे त्यामुळे वेअरहाऊसिंग कोल्ड स्टोरेज लॉजिस्टिक्स मॅन्युफॅक्चरिंग ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या इतक्या मोठ्या प्रमाणात तिकडे त्या भागात जातील त्यासाठी सस्टेन्ड नियोजन म्हणजे आपण हा रस्ता बांधत असताना किंवा रस्त्याचा आर केला नसून या सर्व चोवीस ठिकाणच्या ह्या नगरांमध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटीज असाव्यात त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन किती होईल त्याचं स्वरूप काय असेल स्किल डेव्हलपमेंट काय करावं लागेल ह्या सगळ्यांचं नियोजन केलं आहे त्यामुळे ते एकसमेवा इच्छित करून सायमल्टेनियसली जवळपास दो ह्या दोन्हीची अंमलबजावणी आपण सुरू करू शकतो ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचा प्रतिसाद आजच्या तारखेला कसा आहे सुरुवातीला आपल्याला पेपरमध्ये किंवा माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात विरोध आहे असं जाणत असेल परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की सातशेपैकी सहाशे पंच्याहत्तर किलोमीटरची मोजणी पूर्ण हल्ली आहे म्हणजे तर पूर्णच झालं किलो त्याच्याशिवाय तीनशे ब्याण्णव गावातून हा रस्ता होतो दहा जिल्हे तीनशे ब्याण्णव गाव तीनशे बहात्तर गावातून मोजणी झाली वीस एक गावामध्ये लोकांचा अद्यापही काही विरोध आहे चर्चा चालू आहे त्यातले अनेक जण येऊन सांगतात की साहेब आमची मोजणी नाही झाली तरी आम्ही सेलडीट करायला तयार आहोत त्यामुळे काय होतं विरोधात एक महत्वाचं कारण असं होतं की दोन हजार तेराचा पूर्वी जो कायदा होता लँड ऍक्वेशन त्याच्यामध्ये अतिशय तुटपुंज कॉम्पेन्सेशन मिळायचं आणि एनहासमेंट वीस वीस वर्ष मिळायची नाही ह्याच्यामध्ये लोकांना विश्वास नव्हता की आम्ही जमीन दिल्यानंतर आम्हाला ताबडतोब पैसे मिळतील आपण आता दहाही जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया जेव्हा सुरू झाली गेल्या पंधरा दिवसामध्ये तेव्हा सही केल्यानंतर पाच मिनिटापासून ते तीस मिनिटाच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात मग लोक ते सगळे व्हॉट्सअपवर त्याचे सगळे आर टी जी एसचे स्क्रीनशॉट टाकत आहेत मुलाखती देत आहेत की आम्हाला घरी जाण्याच्या आत पैसे मिळालेले आहेत लोकांना विश्वास निर्माण करण्यासाठी आम्हाला काम करून दाखवणं आवश्यक होतं असं मी एक महिन्यापूर्वी म्हटलं मी असं म्हटलं होतं एकाच मुलाखतीमध्ये की तुम्ही विश्वास ठेवायचा का नाही एक महिन्यानंतर ठरवा आज सगळ्या ठिकाणी जिथे सही होते सहीच्या नंतर इनफॅक्ट काल नगरला असं आलं की सही होण्याच्या अगोदर त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले कारण बँकेमध्ये आम्ही ट्रिगर केलेला असतो त्यामुळे मूल्यांकन सर्व दहाच्या दहा जिल्ह्यात डिक्लेअर झालं त्यामुळे समाधानाचं वातावरण आहे काही ठिकाणी अद्यापही नाराजी आहेत त्यांच्याशी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरची समिती आहे त्यांच्याशी चर्चा करणे कारण अतिशय ट्रान्सपरंट आहे सगळे व्हॅल्युएशन्स आपण नेटवर्क डिक्लेअर केलेले आहेत सगळे जाहीर पत्र प्रसिद्धीपत्र गावात लावलेले आहेत त्यामुळे कोणाला आपल्या मूल्यांकनासाठी वेगळे प्रयत्न करायचे कोणाला जाऊन भेटायचा हा प्रश्न आहे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोरच्या समितीत जावे चर्चा करावी काही मुद्दे असतील तर मांडावेत तर जिल्हाधिकाऱ्याच्या समितीवर निर्णय घेईल परंतु दहाच्या दहा जिल्ह्यात आपण मूल्यांकन डिक्लेअर केलं आणि त्यामुळे अतिशय अप्रतिम असा प्रतिसाद आहे तुम्ही सुरुवातीला जे प्रमाण म्हटलं आहे पन्नास ते नव्वद टक्के ठिकाणी तर मला आज काहीच अडचण दिसत नाही लोकांच्या अक्षरशः आज दोनशे सत्तावीस लोक ठाण्याले गेले तिथं आपल्याला एकूण सा सातशे साडेसातशे प्रकरणात हे करायचं आहे मुख्यमंत्री आपल्या भाषणात नेहमी या प्रकल्पाला असं म्हणतात की सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस नक्की हे कसं विषय करावं सी आपले सगळे जे रस्ते आहेत ना त्यांची स्पीड जेव्हा मेट्री ही चाळीस ते साठ किलोमीटर प्रति तास अशी आहे मोटर व्हेकल अॅक्टमध्ये एकशे वीस तास किलोमीटर ताशी याची ही मर्यादा आहे आता आम्ही नॅशनल हायवेचे जे महाराष्ट्रामध्ये चार हजार किलोमीटरचे वर्क ऑर्डर्स दिले आहेत त्या शंभर किलोमीटर ताशी दिलेल्या आहेत मुंबई पुन्हा एक्सप्रेसवे जेव्हा बांधला तो एकशे वीस किलोमीटर ताशी गतीच्या स्पीड जॉमिटरीला बांधलेला आहे त्याच्यावर आपण ऐंशी किलोमीटरची स्पीड लिमिट ऑफिशियली ठेवली आहे आणि शंभर किलोमीटरची पण एकशे वीस किलोमीटर स्पीड जॉमीटर आपण हा एक्सप्रेसवे एकशे पन्नास किलोमीटर स्पीड जॉमेटरचा ठेवला आहे म्हणजे नागपूर ते मुंबई हे जे सातशे सवा सातशे किलोमीटरचं अंतर आहे हे दोन अर्ध्या अर्ध्या ताशा सुद्धा सहा तासामध्ये कव्हर करता आलं पाहिजे ह्याच्याबरोबर ओ एफ सी असेल हा एकमेव महामार्ग असेल सातशे किलोमीटर सी सी टी व्हीवर असेल कंप्लीट याच्यावरचं वाहतुकीच्या नियमांचं अंमलबजावणी जी आहे ती टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असेल ह्या रस्त्याच्या याच्यामध्ये आर डब्ल्यूमध्येच आपण सी एन जी पी एन जी आणि पेट्रोल प्रॉडक्टची पाईपलाईन टाकतो आहोत त्यामुळं असं एक वेगळ्या पद्धतीचा हा एक्सप्रेसवे आपण बांधतो आव्हानं तुम्ही आत्तापर्यंत सांगता हे सगळं सकारात्मक आहे पण कुठलाही प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येतो तो त्याची दुखणी घेऊनच येतो ह्या समोरची आव्हानं जी असतील तीही सांगा सगळ्यात मोठं आव्हान हे ह्युमन एलिमेंट म्हणत सुरुवातीला सांगितलं की निधी हे आव्हान नाही तंत्रज्ञान हे आव्हान नाही तर निधी असेल तंत्र तर तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान असेल तर एक्झिक्यूट करणाऱ्या एजन्सीज आहेत खरं आव्हान ह्युमन एलिमेंट आहे लोकांच्या मनामध्ये हा प्रकल्प माझं भवितव्य चांगलं घडवणार आहे याबद्दल खात्री निर्माण होणे एक केवळ पैसाच नव्हे म्हणजे पैसा तर अतिशय चांगला मिळतो म्हणजे आज जेवढं आपण कॉम्पेन्सेशन देतो त्याच्यामध्ये त्याची गेलेली जेवढी जमीन आहे त्याच्या दुप्पट जमीन घेऊनही त्याच्याकडे अतिशय चांगलं सेव्हिंगला शिल्लक राहील असं आपण कॉम्पेन्सेशन देत आहोत तर कॉम्पेन्सेशनचा प्रश्न आहे त्याच्यानंतर ता सस्टेंड एंगेजमेंट आणि भागीदारी ह्या ज्यांच्या जमिनी जातात यांची मुलं किंवा ह्यांची कुटुंब यांचं स्किलिंग होणे किंवा या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण जी उद्योगनगरी किंवा स्मार्ट सिटीज किंवा ॲग्रो ॲग्रो प्रोसेसिंग हब्स टुरिझम हब जे करतो ह्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे कौशल्य वृद्धी करावी लागणार आहे त्याच्यासाठी त्यांचं या सगळ्या लोकांची तपशील घेणे कारण आता लोकं तपशील द्यायला लागतील आजपर्यंत लोकं तपशील द्यायला तयार होणार आणि कोणाला कौशल्य कुठलं लागेल कारण ह्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी वेअरहाऊसिंग लॉजिस्टिक्स इंडस्ट्री ह्या इतक्या गोष्टी आहेत अॅग्रो प्रोसेसिंग की ह्या सगळ्यांच्यावर इथली मुलं लागली पाहिजे सांगितलं मुंबई पुणे नाशिक औरंगाबादपर्यंत मुलांना शेतीच्या बाहेर नोकऱ्या मिळतात परंतु पुढच्या चारशे किलोमीटर मिळत नाही ते ह्या सगळ्या मुलांना नॉन फार्म बेस्ड एम्प्लॉयमेंट मिळत मिळाली पाहिजे आणि त्यांना आपल्याबरोबर भागीदारीच्या तत्वावर आणणे आणि हा महामार्ग माझं जीवन निश्चितपणे चांगलं सुधारेल पिढ्यानपिढ्या सुधारेल ही खात्री निर्माण करून देणे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग रस्त्यांवरून जातो असं म्हणतात त्या अर्थानं समृद्धी हा शब्द त्याला अगदी योग्य असा तुम्ही दिलेला आहे या मुलाखतीबद्दल मोपलवारजी खूप खूप धन्यवाद थँक्यू